मित्रांनो आज आपण आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जी संपूर्ण तरुणाईची धडकन आहे तिचं नाव सांगायच्या आधीच चेहऱ्यावर किती मोठी स्माइल आली ती अभिनेत्री जिने आजवर बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनपासून ते बॉलिवूडचा सिम्बा रणवीर सिंगपर्यंत आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सचिनजी खेडेकर्ते सुपरस्टार सुबोध भावे या सर्वांसोबत स्क्रीन शेअर केलेली असून तिच्या एका स्माइलवर अबाल वृद्धांपासून तर आमच्यासारखी सर्व तरुणाई फिदा होते ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून वैदही परशुरामी आज आपण वैदही परशुरामी यांच्या बायोग्राफीविषयी जाणून घेणार आहोत जसं मी मित्रांनो आपल्या स्नेहलता वसईकर यांना मिल्क ब्युटी म्हणतो त्याचप्रमाणे मी आपल्या वैदेई यांना एक नाव सुचवलेलं आहे ते म्हणजे मॉडर्न ब्युटी मित्रांनो तुम्ही वैदेई यांना मॉडर्न लुकमध्ये बघा म्हणजे वेस्टर्न लुकमध्ये बघा मराठमळ्या लुकमध्ये बघा किंवा साध्या पंजाबी लुकमध्ये बघा त्यांचं सौंदर्य इतकं खुलून दिसतं मित्रांनो म्हणूनच ते आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील मॉडर्न ब्युटी आहेत आज आपण आपली मॉडर्न ब्युटी वैदेई परशुरामी यांच्या बालपणापासून ते कसा झाला चित्रपटात येण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास या सर्व गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत वैदे यांचं नाव सध्या सर्वत्र गाजत आहे त्याचं सगळ्यात मोठं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रयोगशील चित्रपट आलेला आहे जो आजवर आपण कधीच बघितलेला नव्हता मराठी चित्रपटांमध्ये तो म्हणजे झोंबीनवर आधारित असलेला झोम्बेवली झोंबींवरील पहिल्यांदाच भय कॉमेडीपट हा मराठीमध्ये येत आहे आणि त्यामध्ये वैदे यांनी ही भूमिका साकारलेली आहे तर मित्रांनो नक्की हा चित्रपट सगळ्यांनी बघा फार अप्रतिम चित्रपट आहे चला तर मग मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश मी बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी आपल्या मराठी चित्रपटातील वेगवेगळ्या स्टार्सविषयी आणि मराठीतून वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मराठी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या अभिनेते अभिनेत्रींचे बायोग्राफीज दाखवलेली आहे ते व्हिडिओ देखील नक्कीच बघा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला प्रेम द्या वैदय परशुराम हिचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात झाला वैदेने आपलं शालेय शिक्षण हे एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल दादर येथील हिंदू कॉलनी येथून पूर्ण केले तिने आपलं कॉलेजचं शिक्षण हे राम निरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज येथून पूर्ण केले तसेच राम नारायण रुईच्या या कॉलेजमधून बी ए विथ इंग्लिश लिटरेचर ही डिग्री देखील घेतली यावरच वैदय थांबली नाही तर तिने न्यू लॉ कॉलेज मुंबई येथून एल एल बीची डिग्री देखील घेतली आहे म्हणजेच वैदय परशुरामी ही अति ते बरोबरच अतिशिक्षित देखील आहे उच्च शिक्षित देखील आहे असेच म्हणावे तसेच वैदय ही क्लासिकल डान्सर देखील आहेत वैदईने कथ्थकमधून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले आहे आणि त्यात बक्षीस देखील मिळवलेले आहे वकिलीचा वारसा वैदईला घरातूनच भेटला आहे वैदईचे वडील वैभव परशुरामे वैदईची आई सुनंदा परशुरामी आणि वैदईचा भाऊ विहान परशुरामी हे सर्वजण वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणजेच संपूर्ण परशुरामी परिवारच वकील आहे वैदईने आपला चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दोन हजार दहा साली आलेल्या वेड लावी जिवा या महेश कोठारे यांच्या चित्रपटातून केली या चित्रपटात तिच्यासोबत आदिनाथ कोठारे देखील होता त्यानंतर दोन हजार बारा साली आलेला कोकणस्थ दोन हजार सोळा साली आलेल्या वजीर या हिंदी चित्रपटातून वैद्यने हिंद चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत तसेच त्याच वर्षी आलेला वृंदावन या चित्रपटात वैद्यही झळकले हा चित्रपट साऊथ सुपरस्टार ज्युनियर एन टी आर यांच्या वृंदावनम या चित्रपटाचा रिमेक होता त्यानंतर दोन हजार सतरा साली आलेल्या एफ यू या चित्रपटात वैदई झळकली या चित्रपटात तिच्यासोबत सैराट फेम आकाश ठोसर हा देखील होता एफ यू या चि दोन हजार अठरा हे साल वैदेईच्या करिअरला कलाटणी देणारं ठरलं याच वर्षी तिचा आलेला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटात तिने साकारलेली कांचन घाणेकर ही भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली तिच्या या भूमिकेचे प्रत्येक स्तरातून कौतुक होऊ लागले आणि तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण होऊ लागला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटासाठी वैदेला वेगवेगळे पुरस्कार देखील भेटले होते तसेच याच वर्षी म्हणजे दोन हजार अठरा साली वैदेईला तिच्या करिअरचा दुसरा हिंदी चित्रपट भेटला तो म्हणजे दोन हजार अठरा सालचा सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर मूव्ही सिम्बा या चित्रपटात तिने आकृती दवे ही भूमिका साकारली होती या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार रणवीर सिंग हे होते आणि यात तिने त्यांच्या बहिणीचा रोल केलेला होता हा चित्रपट देखील ज्युनियर एन टी आर यांच्या सुपरहिट टेम्पर या चित्रपटाचा रिमेक होता यातून वैदेईला भरपूर प्रसिद्धी भेटली वैदई परशुरामी हे नाव कोणासाठीच नवीन नव्हते ना तो चेहरा आता कोणासाठी नवीन राहिलेला होता वैदेईचं नाव महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेले होते आता आपण बघणार आहोत वैदई परशुरामी यांना भेटलेले काही पुरस्कार वैदेईला दोन हजार अठरा साली आलेल्या एफ यू या चित्रपटासाठी महाराष्ट्राचा फेवरेट कोण पॉप्युलर फेस ऑफ द इयर हे अवॉर्ड भेटलेले आहे तसेच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटासाठी झी चित्र गौरव पुरस्काराचा मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार देखील भेटलेला आहे तसेच झी युवा सन्मानचा युथफुल फेस ऑफ द इयर हा पुरस्कार देखील वैदई यांना भेटलेला आहे तसेच आपल्या सर्वांना माहीतच आहे की वैदय ही वेल ट्रेन क्लासिकल कथ्थक डान्सर असून तिने आजवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे त्यापैकी नृत्यांजली चिल्ड्रन्स क्लब मराठा मंदिर करूया शरद संगीत विद्यालय आणि इस्कॉन यांनी आयोजित केलेल्या कथ्थक स्पर्धा तिने यशस्वीरित्या जिंकलेल्या आहे आणि नृत्यामध्ये देखील वैदईला मानाचे पुरस्कार भेटलेले आहे त्यापैकी नृत्य निपुण अवॉर्ड बॉय नालंदा डान्स रिसर्च सेंटर आणि विष्णू दिगंबर पलुस्कर अवॉर्ड हे क्लासिकल कथ्थक डान्सिंग क्षेत्रातील मानाचे पुरस्कार वैदईला भेटलेले आहे तसेच दोन हजार बारा साली वैदेने मिस क्लीन अँड क्लिअर हा खिताब पटकवला होता आणि सलग दोन वर्ष क्लीन अँड क्लिअर या ब्रँडची ती ब्रँड अँबॅसेटर राहिली होती तसेच वैदेईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे ते दोन हजार बावीसमध्ये तिच्या आलेल्या मराठी प्रथमच सादर होत असलेल्या झॉम्बी यांच्यावरील चित्रपटातून तो म्हणजे झॉम्बी वली झोम्बींचा निगडीत चित्रपट आपण हॉलिवूड टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये बरेच बघितलेले आहे परंतु आपल्या माय मराठी भाषेत प्रथमच झॉम्बी या विषयावर चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटात वहिदेही परशुरामे यांनी सीमाची भूमिका साकारलेली आहे आपल्या मराठी चित्रपटात असे प्रयोग झालेच पाहिजे आणि वैदय यांच्या बायोग्राफीच्या माध्यमातूनच मी चित्रपटाचे सर्व कलाकार डायरेक्टर स्टोरी रायटर प्रोड्युसर या सर्वांचे आभार मानू इच्छितो वैदय या सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह असतात तिला इन्स्टाग्रामवर पाचशे एकोणचाळीस के म्हणजे पाच लाख एकोणचाळीस हजार फॉलोअर्स आहे तिच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजे या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा तर असा होता आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील मॉडर्न ब्युटी एक वकीलिक क्षेत्रापासून ते एक मनमोहक अभिनेत्री होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास तुम्हाला वैद्यविषयी कुठली गोष्ट आवडली मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा तसेच पुढला व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा हे देखील कमेंटमध्ये दे सांगा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद